जालन्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बैठक संपन्न झाली. या बैठकीत राजू शेट्टी यांनी जालन्यातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघातून राजेश टोपे यांच्या विरोधात निवडणूक लढवावी असा ठराव मंजूर करण्यात आला आहे आणि हा ठराव राजू शेट्टी यांना पाठवण्यात येणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आज जिल्हा कार्यकारिणी बैठकीमध्ये सर्वानुमती एक ठराव संमत करण्यात आला की येणाऱ्या विधानसभेमध्ये घनसावंगी विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघातून राजू शेट्टी साहेबांनी विधानसभेची निवडणूक लढावी. या भागात 3 साखर कारखाने आहेत आणि 1 गुळ पावडर कारखाना आहे. ऊसाचं मोठं क्षेत्र या भागात आहे, तसेच कापसाचं, तुरीचं आणि सोयाबीनचं उत्पन्नही या भागात मोठ्या प्रमाणात मिळत आहे. गेल्या 2 वर्षापासून कापसाचं आणि सोयाबीनचं दराचा प्रश्न निर्माण झालेला आहे, त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणी सापडलेला आहे. या भागातील या शेतपिकांना जर न्याय द्यायचा असेल तर आदरणीय राजू शेट्टी साहेबांनी या विधानसभा मतदारसंघातून राजेश टोपेंच्या विरोधात विधानसभेची निवडणूक लढवावी असा सर्वानुमती आज ठराव संमत करण्यात आला आणि तो ठराव राजू शेट्टी साहेबांना आम्ही पाठवणार आहोत. इथल्या आमदारांविरुद्ध रोष आहे का जनतेचा? म्हणजे तुम्हाला काय जाणवतं? हा मोठा ऊस पट्टा आहे, या भागातील ऊसाचं उत्पन्नही चांगले आणि उच्चांकित टनाने मिळते, त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना जो मिळणारा कमी दर आहे, पर्यायाने पश्चिम महाराष्ट्रात जो 3,500 रुपये दर मिळतोय आणि या भागातील कारखानदार 2,625 रुपये दर देतात, त्यामुळं आमचा 1,000 रुपयांनी कोण खिसा मारतंय हे सर्व जनतेला माहिती आहे, आम्हालाही माहिती आहे. या कारखानदाराच्या विरोधात जर वचक निर्माण करणारे राजू शेट्टी साहेब जर प्रत्यक्षात या मतदारसंघातून निवडणुकीला उभे राहिले तर नक्कीच आम्हाला यश मिळणार आहे आणि शेतकरी आम्हाला साथ देतील अशी आम्हाला विजयाची शाश्वती आहे.